मगाशी काँग्रेसचा तो तुम्ही घातले तसं तो पट्टा पण घातला, एक आदर केला, मान ठेवला. आता उद्या नक्की फोटो येणार आणि तो फोटो येण्यासाठीच मी तो घातला. कारण आपण कुठे काय करतोय जरा इकडे तिकडे झालं तरी त्यांना मोठं आहे, कारण स्वतःचं कर्तृत्व सांगण्यासारखं नाही. राजूजींचा जन्मदिवस, सद्भावना, ही एका बाजूला सद्भावना आणि दुसऱ्या बाजूला सूडभावना. आम्ही नेहमी सद्भावनेच्या बरोबर आहोत. व्यासपीठावरच्या सर्वांची नावं मी काही घेत नाही, कारण मगाशी मी नानानं सांगितलं की बऱ्याचदा काय होतं, व्यासपीठावर बसलेल्या सर्वांची नावं घ्यायला लागलो तर पिक्चरपेक्षा टायटल सॉन्ग मोठं होतं. म्हणून सगळेच अगदी तोला मोलाचे आहेत. आज मी सुद्धा जरा चिमटा काढून बघितलं की काँग्रेसच्या कार्यक्रमाला खरंच मी हजर आहे का. मगाशी काँग्रेसचा तो तुम्ही घातलं तसं तो पट्टा पण घातला, एक आदर केला, मान ठेवला. आता उद्या नक्की फोटो येणार आणि तो फोटो येण्यासाठीच मी तो घातला. कारण आपण कुठे काय करतोय जरा इकडे तिकडे झालं तरी त्यांना मोठं आहे, कारण स्वतःचं कर्तृत्व सांगण्यासारखं नाही. मग आपण काय करतोय ते मोठं करून दाखवायचं. दाखवा काय दाखवायचं ते दाखवा. पण यावेळेला थोडक्यात वाचले नाहीतर म्हणजे तुमची निशाणी काँग्रेसची आपली हात आहे भाग वेगळा, पण देशाने यानं बरोबर हात दाखवला होता. मी मगाशी राजूजींबद्दलची फिल्म पाहत होतो, तसं पाहिलं तर ते ज्या काळामध्ये राजकारणात होते, पंतप्रधान होते, किती वर्ष पाठी जायचं, मी तर काही तेव्हा सक्रिय राजकारणात नव्हतो. आणि मला असं वाटतं आपल्यापैकी सुद्धा बरेच जण माझ्यापेक्षा लहान असतील, सक्रिय राजकारणात नव्हते. आणि आम्ही तर तेव्हा काँग्रेसच्या विरोधात होतो. काँग्रेस काय, मग तेव्हा पवारसाहेब सुद्धा काँग्रेसमध्ये होते. मी काँग्रेसच्या विरोधातली माझ्या वडिलांची भाषण ऐकत ऐकत मोठा झालो. आणि मी म्हटलं मग बोलायचं काय. एक गोष्ट नक्की, जे पटत नव्हतं ते त्याही वेळेला बोलत होतो, आजही बोलतोय आणि उद्याही बोलेन. पण त्या बोलण्याला, त्या विरोधाला सूडभावनेने आम्ही कधी बोललेलो नाहीये. आजचा आपण जो दिवस साजरा करतोय, साजरा म्हणजे राजूजींचा जन्मदिवस, सद्भावना, ही एका बाजूला सद्भावना आणि दुसऱ्या बाजूला सूडभावना. आम्ही नेहमी सद्भावनेच्या बरोबर आहोत. विरोध केला, जरूर केला. अगदी पवारसाहेब आणि शिवसेना प्रमुखांची सुद्धा मैत्री घनिष्ठ होती, काय दोघांचं नातं तेच सांगू शकतील. त्यांची मैत्री सुद्धा तशीच. आणि व्यासपीठावरती उभं राहिले का दोघही बोलायचे एकमेकांच्या विरोधात तसंच. हे मी तुम्हाला का सांगतोय की तरीही पवारसाहेब काय, काँग्रेस काय, शिवसेनेपेक्षा जास्त दिवस सत्तेत होती. विरोध तर आम्ही कडाडून करत होतो, पण सूडभावनेने कधी ना काँग्रेस आमच्याशी वागली ना आम्ही काँग्रेसशी वागलो. याला राज्यकर्ता म्हणतात. मला एक आठवण नक्की सांगावीशी वाटते. 95 साली जेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते, आणि मी स्वतः साक्ष आहे त्या गोष्टीला. दोघही घरी भेटायला नेहमी येत जात होते शिवसेना प्रमुखांना. बऱ्याचदा मी आजूबाजूला असायचोच, कधीतरी गप्पा असतील तर मी त्याच्यात बसायचो. पण निवडून आल्यानंतर, शपथ घेतल्यानंतर जेव्हा ते पहिल्या प्रथम मातोश्रीत आले, तेव्हा बाळासाहेबांनी तेव्हा त्यांना सगळ्यांना दोघांनी सांगितलं होतं, बाळासाहेब जोशींना पंत म्हणायचे आणि गोपीनाथजीना ते अरेतुरे म्हणायचे. आणि माझ्यासमोर सांगितलं, पंत तुम्ही मुख्यमंत्री आहात, गोपीनाथ तू उपमुख्यमंत्री आहेस, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झालात, आपल्या विरुद्ध काँग्रेसची लोक आंदोलन करतील, रस्त्यावरती उतरतील, पण त्यांच्यावरती लाठी चालवायची नाही, अजिबात नाही. आहेत, आपण विरोधी पक्षात होतो, आपणही आंदोलनं केली, आज आपण सत्तेत आहोत, ते आंदोलन करतील. पण आपल्या विरोधात आंदोलन जरी केलं तरी त्यांच्यावरती लाठी उगारायची नाही. जरी ती काँग्रेसची असली तरी माझ्या महाराष्ट्राची मुलं आहेत, माझ्या महाराष्ट्राची मुलं आहेत. हा जो एक माणुसकीचा भाग असतो तो हल्ली जात चाललेला आहे. अगदी राजूजींबद्दल सुद्धा सडेतोड शब्दामध्ये शिवसेना प्रमुखांनी टीका केली, पण कधी त्या काळामध्ये शिवसैनिकाच्या घरी ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय आलेलं मला आठवत नाही.
म्हणजे आम्ही विरोधात होतो ना. आता तर आम्ही यानाच डोक्यावरती भूत बसवलं आम्ही. अनेकदा काय होतं की माणसं कळायला काही वेळ जावा लागतो. राजीवजी कसे होते जरा कळायला वेळ लागला, तसं आत्ताची लोक कशी आहेत हे कळायला थोडा वेळ लागला. पण माणसं कळल्यानंतर आपण सुधारलं पाहिजे. आज जेव्हा मला कळलं की हे आमचा दुरुपयोग करून आम्हालाच लाथा घालायला लागले, म्हणजे जो फरक आहे राजीवजी आणि आत्तांच्या मध्ये की आम्ही विरोधात होतो तरी देखील आमच्याशी कधी राजीवजी सूट भावनेने वागले नाही, ते मी स्पष्टपणाने मोकळेपणाने सांगतो. पण जी शिवसेना जिच्यामुळे तुम्ही सत्तेत आला, मित्र म्हणून तुमच्या संकटाच्या काळात तुमच्या सोबत राहिली, त्या शिवसेनेला म्हणजे आपल्या संकट काळाच्या मित्राला संपवायला निघालेले हे आपले मित्र कसे होऊ शकतात? हे कसे होऊ शकतात?